नमस्कार मित्रों, निसर्ग भ्रमंती या यूट्यूब चैनल वरती मी अमोल शेलवटकर आपले सर्वांचे स्वागत करीत आहे। मित्रों, आजच्या वेळेतून जाणून घेणार आहोत हिंगणघाट शहरातील प्रेक्षणीय स्थळ आजंती डॅम या स्थळाबाबत संपूर्ण माहिती। माझ्या पाठीमागील हा जो संपूर्ण परिसर आहे आपण बघत आहात, हा संपूर्ण परिसर निसर्गरम्य व प्रेक्षणीय असा आहे। तर मित्रों, या व्हिडिओतील संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रों, या आजंती डॅम या धरणावरील निसर्गरम्य दृश्य या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण एक्सप्लोर करणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकन प्रेस करायला विसरू नका। चला तर मित्रों, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रों, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरापासून किमान 7 किलोमीटर अंतरावर असलेले आजंती डॅम हे निसर्गरम्य पर्यटन स्थळ असून आठवड्यातील रविवार या दिवशी येथे बरेच पर्यटक भेट देत असतात। आजंती डॅम या स्थळाला भेट देण्याकरिता नागपूर हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावरील हिंगणघाटकडून येणाऱ्या रस्त्याने डावीकडे वळून आपल्याला आजंती या गावाकडे जावे लागते। डॅम या रस्त्याकडे जाताना निसर्गरम्य असे प्रेक्षणीय दृश्य आपल्याला बघायला मिळतात। तर थोडा वेळ आपण इथे थांबून निसर्गरम्य दृश्याचा आनंद घेऊ शकता। आता आपण पुढील प्रवास सुरू करणार आहोत। तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सुंदर व निसर्गरम्य असे दृश्य आपल्याला बघायला मिळेल। आजंती या गावापर्यंत प्रशस्त रस्ता असून पुढील प्रवासासाठी कच्चा रस्ता आहे। हिंगणघाट शहराजवळील निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणजे आजंती डॅम। तर मित्रों, आपण आता वनाश्रम या परिसराला इथे आपण भेट दिलेली आहे आणि हा संपूर्ण परिसर येथील आजंती डॅम धरणाजवळील परिसर आहे। तर मित्रों, आपण आता हिंगणघाट येथील आजंती डॅम या प्रेक्षणीय पर्यटन स्थळापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत। माझ्या पाठीमागील जो परिसर आहे तो आपण बघत आहात, हा फार निसर्गरम्य असा परिसर आहे। तर मित्रों, आता आपण या नदीच्या पात्रात आपण जाणार आहोत, या परिसरातील संपूर्ण जे दृश्य आहे ते एक्सप्लोर करणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व व्हिडिओ आवडल्यास त्या व्हिडिओला लाईक करा। येथील संपूर्ण परिसर रम्य असून प्रेक्षणीय आहे। येथे येणारे बरेच पर्यटक येथे वनभोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात। आजंती धरणाच्या या नदीपात्रात उतरताना जरा जपून सावधानतेने उतरणे गरजेचे आहे, कारण येथील मोठमोठ्या खडकांचा ढासळलेला भाग हा नदीपात्रात विखुरलेला आहे। येथील संत गतीने व येथील खडकातून खळखळत वाहणाऱ्या पाण्याला पाहताना व वाहणाऱ्या पाण्याला स्पर्श करण्याचा आनंद हा निराळाच। तर मित्रों, आजंती डॅम या पर्यटन स्थळाला आपण भेट दिलेली आहे व येथील निसर्गरम्य असा परिसर आपण बघत आहोत। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुन्हा पुढील दृश्यसुद्धा इथे बघणार आहोत। तर या नदीच्या काठावरील जो भाग आहे फार निसर्गरम्य हिरवळीने भरलेला असा परिसर आहे व येथे बरेच पर्यटक येथे स्वयंपाकाचे आयोजनसुद्धा करीत असतात। तर आपण बघूया पुढील दृश्य।
तर मित्रों आपण आता या अजंती डॅम परिसरामध्ये जो ग्रीनरीने इथं व्यापलेला जो परिसर आहे हा संपूर्ण वृक्षांनी वेढलेला हा परिसर आहे व या परिसराच्या एकदम नदीच्या काठावरील भागात आपण इथं पोहोचलेला. हा संपूर्ण परिसर फार निसर्गरम्य व प्रेक्षणीय असा आहे व येथील ठिकाणी इथं बरेच मित्रमंडळी स्वयंपाक करीत असतात. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहात की ते काही मित्रमंडळी आलेले आहे व ते स्वयंपाकसुद्धा करीत आहे. तर आपण आता एजन्सी येथील परिसराबद्दल थोडीशी माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर भेटूया या मित्रमंडळीला. ते आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहात की ते स्वयंपाक बनत आहे व इथं मित्रमंडळी काही आलेले आहेत ते स्वयंपाक करत आहेत. तर दादा तुम्ही कुठून आलेला? आम्ही हिंगणघाटवरून आलो. तर मंडळी हिंगणघाटमधूनच आलेले आहे आणि या निसर्गरम्य अशा या परिसराला यांनी भेट दिलेली आहे व इथे खूप ते एन्जॉय करत आहे आणि स्वयंपाकसुद्धा करीत आहे. तर मित्रो या व्हिडिओच्या माध्यमातून हा संपूर्ण परिसर मी एक्सप्लोर करीत आहो. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. तर दादा तुम्हाला इथं काय एक्सपिरियन्स आला आहे? एक्सपिरियन्स म्हणजे सर एक नंबर तलाव आहे. त्याच्यावर आपली सगळी मित्रमंडळी जी आहे महिन्यातून एक वेळा आम्ही येतो. एक नंबर म्हणजे तुम्ही पाहू शकता इकडं पूर्ण निसर्ग वन्य प्रकल्प पुरा म्हणजे झकास आहे. तर हा एक पिकनिक स्पॉट आहे इथे आणि हिंगणघाटमधला सगळ्यात फेमस असा हा पिकनिक स्पॉट आहे. बरेच जिल्ह्यातील लोक या पर्यटनस्थळाला भेट देत असतात व येथील रम्य वातावरणाचा इथे आनंद घेत असतात. आता तुमचं नाव काय म्हटलं? आमचं नाव पवन गावंडे सर. पवन गावंडे आपले अतुल कोराते सर आणि हे आपले दीपक सहारे सर आणि बाकी आमची मंडळी आहे सर. हे पूर्ण मंडळी खूप मोठा ग्रुप आहे या मित्रांचा. ते आलेले आहे या पर्यटनस्थळाला भेट द्यायला. माहेश्वरी मधून आलो. कपडा क्लॉथ चहा पाहत आहे. माहेश्वरी क्लॉथ मित्र मंडळी ठीक आहे. ओके ओके थँक्यू थँक्यू. अजंती डॅम या पर्यटनस्थळाला भेट द्यावयाची झाल्यास ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत पर्यटकांना येथील स्थळास भेट देणे सोयीचे राहील. तर मित्रहो या व्हिडिओतील संपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली याबद्दल कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.